श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर मग या शाळेत काळ्या मुलांना शिकवले जात नाही, विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक वृत्त. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तसे उद्या 10वी 12वीचे पेपर आता सुरू होत आहेत. उद्यापासून इम्पॉर्टंट नोट्ससाठी nanafoundation.in वेबसाईटला अवश्य सर्च करा. PDF फाईलसाठी इंस्टाग्राम टेलिग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा पूर्ण माहिती. तर बघा या ठिकाणी जिल्हा परिषदची एक शाळा आहे, ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी खड या गावामध्ये. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं, त्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेत शिक्षक दुपारी येतात, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत खाली पिली बसून वेळ काढतात. काळ्या रंगाच्या मुलांना शिकवायला शिक्षकांना आवडत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे. फक्त तक्रार नाही तर त्यांच्या विरोधात मोर्चा देखील काढलेला आहे. तर आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल, या युगामध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत? नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा. मास्तर सकाळी 10 वाजता बोलवतात, परंतु स्वतः मास्तर 2 वाजता येतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचे मास्तर नको आहेत, फक्त डांगे मॅडम चांगलं शिकवतात त्याच पाहिजेत, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकण्याची मानसिकता या अशा शिक्षकांच्या वागण्यामुळे खराब होते. जिल्हा परिषदेचे जे शाळाचे हाल आहेत ते खराब या शिक्षकांमुळे होते. त्यांची पटसंख्या देखील खराब झालेली आहे. पगार फुकटचा उचलतात आणि काहीतरी त्यांना वाटू द्या अशा प्रकारचं. उद्या हित हे मुलं जर शिकतील तर देशाचं भविष्य घडवतील, असे अनुप रामटेके यांनी म्हटलेले. तर आपल्याला पण काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि या शाळेवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. शाळेतील शिक्षकांनी अशा प्रकारची विद्यार्थ्यांना वागणूक देणं योग्य आहे का अयोग्य? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचं काहीतरी भलं होऊ शकतं. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत. या आधी तुमचा दिवस शुभ जाओ. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.